काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केलाय तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. काँग्रेसकडे सदस्य संख्या जास्त असल्याने त्यांची विरोधी पक्ष नेते पदाची मागणी रास्त असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तिघांनी मिळून विरोधी पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ, परंतु विरोधी पक्ष असा डिक्लेअर करता येत नाही, तो अध्यक्षांच्याकडे नाव त्यांचं द्यावं लागतं आणि ते संख्याबळानुसार ते होतं. जर राष्ट्रवादीकडे तेवढं संख्याबळ असेल तर त्यांचा विरोधी पक्षनेता होईल, नसेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे तो फक्त मागणी करू शकतो आणि ते नेता पदावर बसू शकतो. आत्ता माझी जी माहिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची, बहुतेक काँग्रेस पक्षाकडे सगळ्यात जास्त सदस्य आहे आणि सगळ्यात जास्त सदस्य काँग्रेसकडे असतील तर विरोधी पक्ष नेता या पदावर त्यांनी मागणी केली असेल तर ती मागणी जास्त आहे.